नमस्कार मित्रांनो मी, मी गणेश कांबडी एन एस पी म्हणजे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यांच्यामार्फत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तसेच उच्च शिक्षण अशा अनेक प्रकारच्या शैक्षणिक वर्षासाठी दहा ते वीस हजार रुपये ही शिष्यवृत्ती दिली जात असते तर ह्याच शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला नॅशनल कॉलरशिप पोर्टल या वेबसाईटला यायचं आहे इथ याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे इथे आपल्याला लॉग इन तसेच न्यू रजिस्ट्रेशन फ्रेश ॲप्लिकेशन रिन्युअल ॲप्लिकेशन असे ऑप्शन दिले जातील त्याच्यातील आपल्याला रिन्यूल ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे इथे रिन्यूल ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा युझर नेम तसेच पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे समोर जो कॅपचा दिसेल तो तुम्हाला कॅपच्या भरून घ्यायचा आहे कॅपच्या व्यवस्थित भरा कॅपच्या भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे इथे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा प्रोफाईल ओपन होईल इथे प्रोफाईल ओपन झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला अपडेट इन्स्टिट्यूट अँड कोर्स हे अपडेट करून घ्यायचं आहे ह्या अपडेट इन्स्टिट्यूट अँड कोर्सला क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट युअर इन्स्टिट्यूट इथं असा मेसेज दिसेल त्याला क्लिक करून घ्यायचा आहे इथे इन्स्टिट्यूट स्टेट तुमचं कोणतं राज्य जे आहे ते राज्य तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं माझं महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो आहे त्यापुढे तुम्हाला इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा कोणता जिल्हा आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तो सिलेक्ट करून गेल्यानंतर गेट इन्स्टिट्यूट लिस्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला खाली तुमच्या जिल्ह्यातील जेवढे पण तुमचे महाविद्यालय इन्स्टिट्यूट तुमचे आहेत ते तुमच्यासमोर दिसतील इथे तुम्हाला तुमचं कोणतं इन्स्टिट्यूट घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतलेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी नाशिकमधलं के टी एच महाविद्यालय हे घेतलेलं आहे त्यामुळे इथे मी ते सिलेक्ट करून घेतो आहे इथे सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे सिलेक्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इन्स्टिट्यूट अपडेट होताना दिसेल त्याच्यानंतर आपल्याला इथे कोर्स अपडेट करायचा आहे तुमचा जो कोर्स असेल तो तुम्ही अपडेट करून घ्या त्यानंतर आपण को कोर्सच्या कितव्या इयरमध्ये आहोत ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि अपडेट या बटनाला क्लिक करून घ्यायचे आहे तुमचा कोर्स आणि इन्स्टिट्यूट अपडेट होईल माझं ऑलरेडी अपडेट आहे म्हणून अथ इथे असा मॅसेज आलेला आहे त्यानंतर आपल्याला अप्लाय फॉर रिन्यूअल या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे इथं अप्लाय फॉर रिन्यूअल ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर माहिती तुमची दिसेल ती तुम्ही चेक करून घ्यायची आहे ती चेक करून झाल्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट फॉर्मेटमध्ये खाली डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे आहे इथून आपण आपला बोनाफाय सर्टिफिकेट काढतो आहे जे की आपल्याला एक डॉक्युमेंट म्हणून अपलोड करायचं आहे हे आपल्याला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे इथे तुमची डिटेल्स असेल ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि खाली प्रिंट या ऑप्शनला करून तुम्ही प्रिंट काढून घ्या इथे आपल्याला इन्स्टिट्यूटमध्ये प्रिन्सिपलचा सिग्नेचर आणि सिक्का आणायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे कॅन्सल करून घ्यायचं आहे आणि इथे ते घेऊन आल्यानंतर आपल्याला थोडीशी डिटेल्स जी आहे ती फिलअप करायची आहे इथे तुम्हाला बेसिक डिटेल्स दिलेली जाईल ज्यामध्ये रिन्युअल फॉर इ... स्कीम तुमची जी स्कीम कोणती आहे त्या स्कीमचं तुमचं नाव असेल त्यानंतर तुमचं नेम जसं असेल तसं तुमचं असेल त्यानंतर फादर नेम त्यापुढे तुमची कॅटेगरी असेल त्यानंतर तुमचा कोर्स जो तुम्ही अपडेट केला असेल तो दिसेल त्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट दिसेल त्याच्यापुढे तुम्हाला आय एफ सी कोड तुमचा बँकेचा आय एफ सी कोड तुमच्यासमोर दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे बँक अकाऊंट नंबर तुमचा जो तुम्ही दिला असेल तो दिसेल त्यापुढे तुम्हाला खाली आधार नंबर तुमचा दिसेल इथे आपल्याला कन्फर्म आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तो तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला खाली इथं ॲन्युअल फॅमिली इन्कम तुमचं इन्कम किती आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमची ईमेल आय डी असेल ती तुम्हाला भरून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण हॉस्टेलला आहात की डे स्कॉलर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यापुढे तुम्हाला क्लास इयर तुम्ही कोणत्या वर्षात आहात ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यापुढे तुम्हाला क्लास स्टार्ट डेट तुमचा वर्ग किंवा तुमचा कॉलेज कधी सुरू झालं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे माझं पंधरा त पंधरा सॉरी एकतीस तारखेला एकतीस ऑक्टोंबरला झालेलं आहे म्हणून मी इथे एकतीस ऑक्टोंबर सिलेक्ट करून घेतो आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे टक्केवारी द्यायची आहे मागच्या वर्षाची जी जेवढी तुम्हाला टक्केवारी पडलेली आहे तेवढी तुम्ही टक्केवारी देऊ शकता इथे मला सदुसष्ट पॉईंट पडलेले आहेत म्हणून मी सदुसष्ट देतो आहे त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन रिसिप्ट नंबर जो तुमचा असेल तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यानंतर ॲडमिशन इयर आपण आत्ता चालू वर्षी दोन हजार बावीसचा ॲडमिशन आहे म्हणून मी इथे दोन हजार बावीस लिहून घेतो आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला क्लास रोल नंबर जो तुमचा रोल नंबर असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही यू आर एन नंबर जरी टाकला तरी चालून जाईल तुमच्या ॲडमिशन रिसिप्टवरती असेल तर तुम्ही यू आर एन नंबर टाकून घ्या त्यापुढे तुम्हाला सेक्शनमध्ये एम ए किंवा नाही पण लिहिलं तरी काही हरकत नाही ते तुम्ही तुमच्या मनावर आहे तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या नसाल तर नका लिहू मी सोडून देतो आहे मला काही एवढं इम्पॉर्टंट वाटत नाही म्हणून त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट आपल्याला खाली डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत इथे तुम्हाला स्त्रियल नंबर दिला जाईल त्यानंतर डॉक्युमेंट टाईप इथे बोनाफाय स्टुडंट ऑफ इन्स्टिट्यूट आपल्याला कॉलेजकडून जो आपण मगाशी प्रिंट काढली ती इथे आपल्याला अपलोड करायची आहे अपलोड करण्यासाठी इथे एक्सेनच्या खाली अपलोड असेल तिथे आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहेत इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडीशी माहिती इथे भरायला सांगेल इथे सर्टिफिकेट नंबर तुमचा जो सर्टिफिकेट नंबर असेल तो तुम्हाला इथे फिलअप करून घ्यायचा आहे बोनाफाईडवरती असतो तो तुम्ही टाकून घ्या तो टाकून झाल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ इश्यू तुम्ही बोनाफाईड कधी घेतलेला आहे ती डेट तुम्ही टाकून घ्या डेट तुम्ही इथे सिलेक्ट करून बघा तुम्हाला दिसेल तुमच्यासमोर त्याच्यानंतर तुम्ही ती तु डेट सिलेक्ट करून घ्या डेट सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला खाली प्लेस ऑफ इशू तुम्ही कोणत्या तालुक्यात किंवा कोणत्या जिल्ह्यात आहात जिथून तुम्हाला इश्यू केलेला आहे सर्टिफिकेट त्याचं ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इशू बाय कोणी दिलेलं आहे आपल्याला कॉलेजचे प्रिन्सिपल सर्टिफिकेट देतात त्याच्यामुळे इथे तुम्ही प्रिन्सिपल नाव टाकून घ्या ते टाकून झाल्यानंतर इथे सिलेक्ट फाईल तुम्हाला चूस फाईलला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमची फाईल इथे ओपन करून घ्यायची आहे इथे ओपन केल्यानंतर आपल्याला अपलोड नाव या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे अपलोड नाव या ऑप्शनला तुम्हा तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर थोडा वेळ लागेल थोडा वेळ लागल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असा मेसेज येईल आपला डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेला आहे झालेलं आहे की नाही ते आपल्याला इथे व्ह्यू डॉक्युमेंटवरती आपण क्लिक करून तुम्ही बघू शकता इथे मी बघतो आहे त्याच्यानंतर आपल्याला फायनल सबमिशन असा सबमिट ऑप्शन असेल या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे अशा प्रकारे तुमचा युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुल फायनली सबमिट असा तुमच्यासमोर मेसेज येईल तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा काही अडचण आली तर कमेंट करा लाईक करा तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद